या बैठकीमध्ये आषाढी वारी सोहळ्याबाबत ठोस निर्णय झाला नाही आहे. मात्र या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य, पंढरपूर प्रशासन उपस्थित होते. बैठकीत केवळ आढावा घेण्यात आलाय. या बैठकीमध्ये सोलापुरात वाढत असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आषाढी वारी सोहळ्याला याचा फटका बसू नये यासाठी काळजी घेण्याचं नियोजन करण्याचं योजलं आहे. 30 मेपर्यंत कोरोना संसर्गाची स्थिती पडताळणी केल्यानंतरच निर्णय घेण्याचं ठरलं आहे. यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 30 मे नंतर बैठक घेण्याचं या बैठकीत निर्णय झाला आहे. निर्णय असा घेतला, आपण पाहतो की आज जरी कोरोना पॉझिटिव्हचे पेशंट इथं वाढत असले तर त्याप्रमाणे जे आपण जे स्वॅब घेतोय त्याचं जे टेस्टिंग होते ते टेस्टिंगचं सुद्धा प्रमाण हे ज्यादा आहे. आणि जे पेशंट पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहेत ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधलेच पेशंट ज्यादा आहेत हे आपण तर पाहिलेलंच येते. तर निश्चित प्रकारे हे पेशंट पॉझिटिव्ह पेशंट जी संख्या वाढणार नाही या बाबतीत सगळ्या अधिकाऱ्यांना दक्षता घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत जे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत त्या नागरिकांची पण काळजी घ्या, त्यांना पण अलगी करून त्यांना बाजूला काय करता येईल का त्या बाबतीतसुद्धा त्यांची निश्चित प्रकारे काळजी घ्यावी त्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आणि मला आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे थोड्या दिवसात आपल्याला लक्षात येईल की निश्चित प्रकारे जी सोलापूर पॉझिटिव्हची जी संख्या आहे ती निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला कमी झालेली दिसेल.